महाबळेश्वर महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण, पण महाबळेश्वर आता वेगळ्या कारणांनी चर्चेत येत आहे. स्वच्छतेचे धडे आता इथल्या भिंती देऊ लागल्यात. आए हो देखने शहर हमारा, दूर ही रखना कचरा तुम्हारा. सफाई को अपनाना है, महाबळेश्वर स्वच्छ बनाना है. अशा माध्यमातून स्वच्छतेचा संदेश महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरच्या भिंती भिंतीवरून दिला जातोय. स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत भिंतीवर विविध प्रकारे रंगरंगोटी, स्वच्छता संदेश आणि चित्रांद्वारे स्वच्छतेबरोबरच पर्यावरण जनजागृती करण्यात आली आहे. महाबळेश्वर शहर हे स्वच्छ होतंच, परंतु ते अधिकाधिक कसं स्वच्छ होईल याच्याकडे संपूर्ण नगरपालिकेनं लक्ष केंद्रित केलेलं आहे. नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी, सर्व नगरपालिकेचा सर्व विभागातील वेगवेगळ्या अधिकारी आणि कर्मचारी वर्ग दिवसरात्र या ठिकाणी मेहनत करतायत. देशात स्वच्छतेसाठी अव्वल स्थान पटकावण्यासाठी महाबळेश्वर नगर परिषदेनं कंबर कसली आहे. मुख्य बाजारपेठ दिवसातून 5 वेळा स्वच्छ केली जाते. देशभरातून येणाऱ्या लाखो पर्यटकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केलं जात आहे. प्रभावीपणे राबवण्यात आलेल्या या मोहिमेचं पर्यटकांनी स्वागत केलंय. 2 दिवसापासून आम्ही इकडे आलेलो आहोत. अति सुंदर, भरपूर छान काम केलं आहे या लोकांनी आणि पूर्ण महाबळेश्वर एकदम क्लीन करून ठेवलं आहे. कुठेच डर्टी नाही आहे. म्हणजे याच्या आधी यायचो मी, पण प्रत्येक ठिकाणी घाण होती. आता यांनी 99-100% काम छान केलेलं आहे. The cleanest, it's great. I definitely recommend doing more work on it though. Maybe around here, because what I've seen, there's a little bit of rubbish left over and stuff. But I would recommend doing more work on the cleanness of it. Overall, it's great. दरवर्षी 15 ते 16 लाख पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. हजारो टन कचरा इथे जमा होतो, त्यामुळे स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. मात्र आता स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून नागरिक, व्यापारी आणि पर्यटक यांच्यात जागरूकता निर्माण झालीय. मात्र पर्यटन स्थळांची स्वच्छता केवळ या स्पर्धेपुरती न राहता कायम स्वरूपी राहण्याची गरज आहे. विकास भोसले, झी मीडिया, सातारा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.